चंद्रपुरातून बातमी आहे, 9 जणांचा बळी घेणारा वाघ अखेर जेरबंद झालाय। चंद्रपुरातील सावली परिसरात वाघाने वर्षभर धुमाकूळ घातला होता, तर अखेर त्या हल्लेखोर वाघाला पकडण्यास वन विभागाला यश आलेला आहे। हल्लेखोर वाघाला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने 50 ट्रॅप कॅमेरे, 3 पिंजरे यांच्यासह 60 वन कर्मचारी तैनात केले होते। सावली परिसरात या वाघाने धुमाकूळ घातला होता। सावली वन परिक्षेत्रातील वाघोली बुटी येथील महिलेचा बळी घेतला होता या हल्लेखोर वाघाने। वर्षभरात एकूण 9 जणांचा बळी घेतला, त्यामुळे परिसरातील नागरिकांनी आणि माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी वाघाला ठार करण्याची मागणी केली होती। नऊ जणांचा बळी घेणारा वाघ अखेर जेरबंद झालेला आहे। चंद्रपुरातील सावली परिसरातील वाघाने वर्षभर धुमाकूळ घातला होता, अखेर त्या हल्लेखोर वाघाला पकडण्यास वन विभागाला यश आलेलं आहे। हल्लेखोर वाघाला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने 50 ट्रॅप कॅमेरे, 3 पिंजरे यांच्यासह 60 वन कर्मचारी तैनात केले होते। सावली परिसरात या वाघाने अक्षरशः धुमाकूळ घातला होता। सावली वन परिक्षेत्रातील वाघोली बुटी येथील महिलेचा बळी घेतला होता, तर या हल्लेखोर वाघाने वर्षभरात एकूण 9 जणांचा बळी घेतल्याची माहिती आहे। त्यामुळे परिसरातील नागरिकांकडून आणि माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडून वाघाला ठार करण्याची मागणी करण्यात आली होती।